नमस्कार ऐकताय ना या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या कथेचं नाव आहे उपरती कथा लेखिका व वाचन दीपा जाधव उपरती एक कायम लक्षात राहणारी रात्र रोजच्या प्रमाणे दिवसाची सुरुवात झाली विजू कोल्हापूरला जायला निघाला दोन दिवसांनी परत येतो म्हणाला मला तो माझाही दिवस चालू झाला घरातली कामं आवरली बँकेतली काही कामं करण्यासाठी बाहेर पडले भाजी घेऊन आणि छोटी मोठी कामं करून घरी आले दोन महिन्यापासून तब्येत थोडीशी नरम असल्याने संध्याकाळी पुन्हा त्रास व्हायला लागला खूपच धाप लागायला लागली कोणीतरी छातीवर बसलं आहे आणि गळा दाबून माझा श्वासच आत जाऊ देत नाही असे वाटत होते घरात एकटी असल्याने खूप भीती वाटू लागली यातून आता बाहेर पडते की संपते हेच कळत नव्हते आणि बाहेर तर धो धो पाऊस पडत होता कोणाला फोन करून कळवू हेच सुचत नव्हतं दवाखान्यात तर होते। तर होते फोन केला बोरिवली बोरिवलीवरून येत होते आणि पाऊस कोसळत असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकले मी क्लिनिकमध्ये पोहोचून वाट पाहू लागले दुसऱ्या क्लिनिकमध्ये जाण्यासाठी खूप जवळच्या मित्रमंडळींना मदतीसाठी कॉल केला पण कोणीही नाही आले प्रत्येकाची कारणं तयार होती मग एका अशा व्यक्तीला कॉल केला जो वाटलं होतं नक्कीच उभा राहील माझ्यासाठी जो मला नेहमी सांगायचा सा। की कोणी कोणाचं नसतं ग पण मी नेहमीच असेन तुझ्यासाठी आणि त्यानेच मला त्याच्या म्हणण्याची उपरती घडवली पण कोणीच कुणाचे नसते या गोष्टीचे पुढचे वाक्य बहुधा तो विसरला होता तो म्हणायचा अपेक्षा नाही ठेवायची कोणाकडून सुख असते त्यात माणूस ज्या परिस्थितीत असतो त्याला सर्वस्वी तो स्वतःच जबाबदार असतो खरच आयुष्यभर लक्षात राहील अशी उपरती घडवली त्याने मला त्याच्याच म्हणण्याची शेवटी कोण कुठला रिक्षावाला आला आणि मी क्लिनिकमध्ये पोहोचू शकले तो देव माणूस माझी धाप थांबेपर्यंत माझ्या बरोबर थांबला माझे श्वास नॉर्मल होईपर्यंत तो क्लिनिकमध्ये होता काहीही कधीही लागलं तर फोन करा असं म्हणून नंबर देऊन गेला पुन्हा एक अपेक्षा वाढवून एक प्रश्न ठेवून की खरंच येईल का हा जेव्हा पुन्हा असा माझा जीव जात असेल तोही पुन्हा काही कारण देईल इतक्या वर्षांपूर्वीची नाती मदतीला नाही आली हा तर काही क्षणांच्या ओळखीचा मलाच कळत नव्हतं की नक्की उपरती कशाची झाली आपल्या माणसांची की वाईट क्षणी मदत करणाऱ्या देवाची अपेक्षांच्या बळीची की आपण एकटेच असतो याची आजची आमची कथा आपण आवडल्यास आमच्या ऐकताय ना या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद